नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे, तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. बघा मित्रांनो, या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे, त्याची एकूण जागा दिलेली आहे, एज्युकेशन आणि कोणत्या कॅटेगरीसाठी आहे आणि तुम्हाला किती वेतन दिले जाणार आहे मंथली हे दिलेलं आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित वाचावी लागेल. पहिली पोस्ट ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल, एकच जागा आहे. याची पात्रता डिप्लोमा सिव्हिल, जागा VJA साठी आहे. नंतर डेंटिस्ट, याची एकूण 3 जागा आहे, पात्रता मागितल्या MDS किंवा BDS फॉर BDS, ठीक आहे. आणि जे BDSवाले विद्यार्थी आहे त्यांना 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. 3 नंबरची पोस्ट आहे न्यूट्रिशनिस्ट, एकच जागा आहे. याची पात्रता मागितली BSc होम सायन्स न्यूट्रिशन. नंतरची पोस्ट आहे सायकोथेरपिस्ट, 2 जागा. याची पात्रता मागितली ग्रॅज्युएट इन सायकोथेरपिस्ट. नंतरची पोस्ट आहे BFO, याची पात्रता मागितली एम किंवा MCOM आणि 3 वर्षाचा अनुभव. तर अर्ज भरताना कॅटेगरीनुसार जागा चेक करायच्या. नंतरची पोस्ट आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ, 3 जागा आहे. याची पात्रता मागितली एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MHA किंवा MBA हेल्थ केअर. 7 नंबरची पोस्ट आहे सोशल वर्क, 1 जागा. याची पात्रता मागितली पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क, ठीक आहे. संपूर्ण पात्रता या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायची. या ठिकाणी तुम्हाला 2 वर्ष एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे, एकच जागा आहे. नंतरची पोस्ट डेंटल असिस्टंट, 1 जागा. याची पात्रता मागितली 12वी पास आणि या ठिकाणी 1 वर्ष अनुभव मागितला डेंटल क्लिनिकचा. नंतरची पोस्ट आहे पीअर एज्युकेटर, एकच जागा आहे, याला पण 12वी पास मागितला आहे. नंतरची पोस्ट आहे लॅब टेक्निशियन, 28 जागा आहे. याची पात्रता मागितली 12वी पास आणि DMLT तसेच 1 वर्षाचा अनुभव आणि तुमचं सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. नंतरची पोस्ट आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, 14 जागा. याची पात्रता मागितली एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ. नंतरची पोस्ट आहे अँटोमोलॉजिस्ट, 14 जागा. याची पात्रता मागितली BSc झूलॉजी विथ 5 इयर एक्सपिरियन्स. नंतरची पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर, 30 जागा. याची पात्रता मागितली MBBS. नंतरची पोस्ट आहे स्टाफ नर्स, 27 जागा. याची पात्रता मागितली BSc नर्सिंग किंवा GNM. नंतरची पोस्ट आहे आयुष प्रोग्राम मॅनेजर, 1 जागा. आणि याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन. संपूर्ण पात्रता वाचून घ्यायची आणि या ठिकाणी एक्सपिरियन्स पण तुम्हाला मागितलेला आहे. आणि शेवटची पोस्ट डाटा एंट्री ऑपरेटर, 1 जागा आहे. आणि जी पात्रता मागितली ग्रॅज्युएशन इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन IT बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे. सविस्तर पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची आणि 1 वर्षाचा अनुभव पण तुम्हाला मागितला आहे गव्हर्नमेंटमधला. तसेच टायपिंग पण मागितलं या ठिकाणी 30 इंग्लिश आणि 25 हिंदी. तर बघा मित्रांनो, यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल. ओपन कॅटेगरीला 150 रुपये आणि मागासवर्गीयांना 100 रुपये. तर ही फी तुम्हाला DD स्वरूपात भरायची आहे. या नावाने DD काढायचं आणि DD फॉर्मला जोडायचा आणि DDच्या मागे तुम्हाला स्वतःचे नाव आणि स्वतःची सही करावी लागेल. 150 रुपये ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 100 रुपये. तर यासाठी जे वयोमर्यादा आहे ते ओपन कॅटेगरीला 38 वर्षापर्यंत आहे आणि मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे. तर बघा मित्रांनो, हा जो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला अर्ज स्वतः नेऊन द्यायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आपला अर्ज स्वतः नेऊन देऊ शकता. 10 ते 5 वाजेपर्यंत दरम्यान आपला अर्ज नेऊन द्यायचा. ऑफलाईन अर्ज आहे, तो भरून तुम्हाला त्याला DD ला दिलेला पत्ता स्वतः जमा करायचा आहे, ठीक आहे. असा अर्ज दिलेला, अर्ज भरून दिलेला पत्ता जमा करायचा. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर लक्षात ठेवायचं, या ठिकाणी तुम्हाला स्वतः अर्ज नेऊन द्यायचा आहे, पोस्टाने पाठवायचं नाही, त्या ठिकाणी स्वतः अर्ज नेऊन द्यायचा. आणि संपूर्ण जर PDF लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.